नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टायटल पाहिल्यानुसार आपण तो व्हिडिओमधला विषय पाहणारच आहोत पण त्या अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांना काल हॉलटिकीटचं नोटिफिकेशन आल्यापासून भरपूर विद्यार्थी हॉल हॉलटिकीट काढण्यासाठी वेबसाईटवर प्रयत्न करत आहेत पण हॉल हॉलटिकीट निघत नाही आहे सर्वर डाऊन असं येत आहे आणि तिथे वेबसाईटच लोड होत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना येत आहे मला सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवरती मेसेज केले आणि काही विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष कॉल आले त्यामुळे सगळ्यांनाच असा प्रॉब्लेम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतोय तुम्ही पॅनिक होऊ नका तुमचा आत्ताचा वेळ हा अभ्यासासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे तुमचा प्रत्येक मिनटं आणि मिनटं आता खूपच महत्त्वाचा आहे परीक्षा फक्त आठ दिवसावर राहिलेली आहे तर हॉल तिकीट काढण्यामागे हॉल तिकीट लोड होत नाही आहे वेबसाईट हँग आहे याच्यामागे आत्ता सध्या लक्ष देऊ नका विद्यार्थी मित्रांनो आता सर्वच विद्यार्थी हॉल तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे वेबसाईटवरती ट्राफिक जाम झालेला आहे आणि ते वेबसाईटवरचीच ट्राफिक जे आहे ते एक दोन तीन तारखेला खूपच कमी होईल आणि इझिली हॉलटिकीट डाउनलोड करता येईल त्यामुळे त्यावेळी तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता आणि आत्ता ज्यांचं हॉल हॉलटिकीट डाउनलोड होतं आहे त्यातसुद्धा हे पहा तुम्हाला स्क्रीनवरती दिसते अशा प्रकारचा एररसुद्धा येत आहे म्हणजे एम पी एस सीसुद्धा यामध्ये काहीतरी सुधार करेल थोड्याच काही दिवसात पण आता बातमी काय आहे ती आपण पाहूया हे पहा तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतंय एम पी एस सीचा गोंधळात गोंधळ एम पी एस सीला दीड वर्षानंतर आठवला नियम दीड वर्षानंतर आठवला खरा पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की या परीक्षेची या एक्झामची मेन्स झाली यानंतर याचे इंटरव्ह्यूला कॉलसुद्धा आले इंटरव्ह्यूमध्ये नावंसुद्धा या मुलांची जाहीर झाली पण ज्यावेळी इंटरव्ह्यूसाठी जी प्रेफरन्स पोस्ट प्रेफरन्सची लिंक आयोग आता सगळ्या इंटरव्ह्यूजच्या संदर्भात ओपन करत आहे पोस्ट प्रेफरन्स देण्यासंदर्भात त्या लिंक या विद्यार्थ्यांना पोचल्याच नाहीत आणि या विद्यार्थ्यांनी ओपन केल्या तरी त्या लिंक त्यांच्या ओपनच होत नाही आहेत तर ही बातमी काय आहे आपण थोडक्यात तुम्हाला मान्य आहे वेळ पण कमी आहे थोडक्यात पाहूया आपण घटनाक्रम पहा वनसेवा परीक्षा जाहिरात आली मार्च एकोणीसला ओके दोन हजार एकोणीसला एकूण जागा होत्या शंभर त्याची मुख्य परीक्षा झाली सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये ओके ठीक आहे आणि मुख्य परीक्षेचा निकाल जानेवारी दोन हजार वीसमध्ये लागला आता मुलाखत वेळापत्रक जुलै दोन हजार वीसमध्ये जाहीर करण्यात आलं आता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये म्हणजे पहा आता हे एवढा मोठा गॅप कसा आहे ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये शंभर वनसेवा जागांसाठी तीनशे बावीस उमेदवारांची मुलाखत झाली आणि त्यानंतर मग तुम्हाला माहीतच आहे पाच मे दोन हजार एकवीस मराठा आरक्षण रद्द झालं त्यानंतर मग जुलै दोन हजार एकवीस अतिशय एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी दुःखद घटना घडली स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षार्थीच्या आत्महत्येनंतर गदारोळ आणि मग आरक्षणाबाबत शासनाचा निर्णय मग जुलै दोन हजार एकवीसमध्ये काय झालं की वनसेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल नव्याने लावण्यात आला कारण आरक्षण काढल्यानंतर मग नव्याने मुलाखतीस पात्र अडतीस उमेदवारांसाठीच पसंती लिंक ओपन न होता ओके सगळ्याच वनसेवा उमेदवारांसाठी लिंक पुन्हा ओपन झाली ठीक आहे आता खरा प्रॉब्लेम काय आहे प्रॉडक्शन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फूड सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन मेटलर्जी इत्यादी जे इंजिनिअरिंगच्या जे ब्रँचेस आहेत आणि त्याचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे प्रेफरन्स लिंकमध्ये फक्त सहाय्यक वनरक्षक गट अपदाचा पदानुक्रम भरण्याची सुविधा देण्यात आली आणि झालं काय गट बचं जे पद आहे वनक्षेत्रपाल या पदासाठी पदानुक्रम भरण्याची संधी काहीच पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आली आणि आत्ता त्यांना या पोस्टसाठी प्रिफरन्स लिंक भरता येणार नाही आहे ऐन मुलाखतीच्या वेळी दीड वर्षानंतर एम पी एस सीला नवीन नियम आठवला आणि त्यांना आता त्यांची पात्रता नाकारलेली आहे आणि आता या सर्व विद्यार्थ्यांना या दीड वर्षानंतर एम पी एस सीला झालेल्या युरेकाचं या विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो चार सप्टेंबरच्या पूर्वपरीक्षेसाठी इम्पॉर्टंट चालू घडामोडीवर आधारित प्रश्न उत्तरांचा वर आधारित जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल ते व्हिडिओ पाहून घ्या त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पॅटर्ननुसारच ते प्रश्न डिझाईन केलेले आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू